ज्या महामानवाने देशाची राज्य घटना लिहिली. मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली. त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. जय भीम, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 17 वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे करण्यात आले. मित्रांनो, विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये एकमताने ठराव 17 जुलै 1978 सहमत करण्यात आला. महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेसह सर्वांना खूप आनंद झाला. पण बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणारे समाजातील असे काही लोक येऊन उभे राहिले की बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला देण्यासाठी आंबेडकरी जनताला 17 वर्ष संघर्ष करावा लागला. मित्रांनो, 1950 साली ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना केली त्यावेळेस बाबासाहेबांना एक प्रश्न विचारण्यात आला की हे विद्यालय येथे चालेल का. बाबासाहेबांनी या प्रश्नाला उत्तर देत असे बोलले, येथे फक्त एक विद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारण्यात यावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. आणि बाबासाहेबांची ही इच्छा 8 वर्षांनी म्हणजे 1998 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. ज्या महामानवाने देशाची राज्य घटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली, त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या 17 वर्षाच्या संघर्षामध्ये शेकडो आंबेडकरी जनतांचे बळी गेले. आया बहिणींची आबरू लुटण्यात आली, कित्येक अमानवीय छळ करण्यात आले. केवळ बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष आंबेडकरी जनताला संघर्ष करावा लागला. सध्या देशातील परिस्थिती बघता देशात भरपूर आंदोलन चालू आहेत, पण केवळ बाबासाहेबांच्या नावासाठी 17 वर्ष संघर्ष करणारं हे जगातील एकमेव आंदोलन आहे. मित्रांनो, मी लवकरच या विषयावरती एक संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. जय भीम, जय शिवराय.